अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। आपल्या सर्वांना आयडिया आहे की काल निवडणूक आयोगाने आपल्या आचारसंहितेसंदर्भात बैठक आयोजित केली होती आणि कालपासूनच आदर्श आचारसंहितेचं आपल्या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लागू झालेले आहे। तर याच्यासाठी आपलं जो टाईम टेबल आहे ते नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची दिनांक आहे 22/10 ते 29/10। आपलं नोटिफिकेशन आदर्श आचारसंहिता 15 तारखेपासून लागू झालेले आहे। गॅझेटमध्ये नोटिफिकेशन येईल आपलं 22 तारखेपासून। त्याच्यानंतर आपलं नॉमिनेशन स्वीकारण्याची तारीख आहे 22 ते 29 तारीख शेवटची डेट आहे नॉमिनेशन स्वीकारण्याची। नॉमिनेशन त्याच्यानंतर स्क्रुटिनीची दिनांक आहे 30/10 स्क्रुटिनी होईल। विड्रॉलची तारीख आहे 4/11 रोजी विड्रॉल होईल आणि आपलं ऍक्च्युअल डेट ऑफ पोल आहे 20/11 आणि डेट ऑफ काउंटिंग आहे 23/11 आणि पूर्ण आपली मतदान प्रक्रिया संपवण्यासाठी आयोगाने आपल्याला 25/11 पर्यंतची मुदत दिलेली आहे। तर ह्या निवडणुकादरम्यान आपल्या जामनेर विधानसभा मतदारसंघामध्ये ही जी सर्व प्रक्रिया आहे नामनिर्देशन पत्र स्वीकारणे छाननी छाननी त्याचबरोबर विड्रॉल ही सर्व प्रक्रिया इथं तहसील कार्यालयात जामनेर मतदारसंघामध्ये एकूण 342 मतदान केंद्र आहेत। 342 पैकी 59 केंद्र ही अर्बन एरियामध्ये आहेत आणि 283 ही ग्रामीण भागाची मतदान केंद्र आहेत। आपल्याकडे टोटल 3,32,957 मतदार आहेत। त्यापैकी पुरुष मतदार 1,71,201 आणि स्त्री मतदार 1,61,755 इतके मतदार आपल्याकडे आहेत। आपण या मतदानाकरता जी तयारी केलेली आहे त्यामध्ये आपल्या पूर्ण मतदारसंघामध्ये जामनेर तालुका आणि पाचोरा तालुक्यातील 40 गावांचा समावेश होतो। या पूर्ण मतदारसंघामध्ये आपण एकूण 36 सेक्टर केलेले आहेत आणि या 36 सेक्टरमार्फत 36 आपण सेक्टर अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे आणि त्यांच्यामार्फत आपण हे पूर्ण कामकाज करणार आहोत। आपल्या मतदान केंद्रामध्ये आपलं जे पूर्ण आपल्या स्ट्रॉंग रूम आहे आणि स्ट्रॉंग रूम नंतर काउंटिंग हे सर्व शासकीय अन्नधान्य गोदाम जामनेर या ठिकाणी होणार आहे। आपलं ट्रेनिंगचं ठिकाण आपण पिंपळखेड येथील ट्रेन नॉलेज सिटी इथे ठेवलेलं आहे। या मतदान केंद्रामध्ये आपल्या मतदार संघामध्ये एकूण 4 पोलीस स्टेशनचा समावेश होतो। त्याच्यामध्ये जामनेर पवळ फतेपूर आणि पिंपळगाव हरेश्वर हे 4 पोलीस आपले पोलीस स्टेशन्स येतात। त्याच्या अंतर्गत हा पूर्ण मतदारसंघ आपला कव्हर होत आहे। यासाठी प्रशासनाने पूर्ण तयारी केलेली आहे आमची त्याची पूर्ण तयारी आहे। तरी सर्वांना आम्ही या मतदार परिषदेमार्फत ही विनंती करतो की सर्वांनी आदर्श आचारसंहितेचं पालन करावं आणि शासनाला प्रशासनाला ही निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सांगतो। याच्यामध्ये मिनिमम अश्युअर्ड फॅसिलिटीज ह्या आपण प्रत्येक मतदान केंद्रावर केलेल्या आहेत। प्रत्येक ठिकाणी रॅम्पची व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर जे मतदार दिव्यांग आहेत आणि जे अगदीच त्यांच्या घरातून किंवा बेडरिडन आहे जे घरातून बाहेर पडू शकत नाही मतदारांना अशा दिव्यांग मतदारांसाठी आपण यावेळी गृहमतदानाची सोय केली आहे। मॅडम, त्या गृह आपण जे मतदान घेतो त्याच्यामध्ये आपला कर्मचारी अपेक्षित असतो मॅडम? त्याच्यामध्ये ती पोलिंग पार्टी जी पूर्ण आहे त्याच्यामध्ये पूर्ण पोलिंग पार्टी आमच्याकडूनच आदेश झालेला असतो। त्याच्यामध्ये एक म्हणजे 3 जणांची आपली पोलिंग पार्टी असते आणि एक पोलीस कर्मचारी। मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी काय प्रयत्न असतात? आपण यासाठी जे आपलं स्वीप अंतर्गत कार्यक्रम चालतात त्याच्यामध्ये आपण कार्यक्रम करत आहोत आणि आपल्या मागच्या ज्या लोकसभेचं जर वोटिंग पर्सेंटेज पाहिजे तर अर्बन क्षेत्रामध्ये मतदानाची टक्केवारी कमी आहे। तर तिथं आपण स्पेशल आपण आपले गट शिक्षण अधिकारी यांना स्वीप कार्यक्रम राबवण्याची जबाबदारी दिली आणि तिथं आपण विविध कार्यक्रम करून लोकांमध्ये मतदानाची जनजागृती। मॅडम, आचारसंहिता लागू झाली आहे, उमेदवारांना आपण काही सूचना केली आहेत का? काय सूचना केली आहे? आपण आपली पत्रकार परिषद संपल्यानंतरच आपण राजकीय पक्षांची आपण मीटिंग घेणार आहोत कारण उमेदवाराचं निश्चित पाहिजे नॉमिनेशन भरायचं आहे। तर त्याच्यामध्ये आपण आदर्श आचारसंहितेचं पालन करणं त्याच्यासाठी जे काही पूर्ण नियम आहेत ते सर्व नियमांचे आपण त्यांना जाणीव करून देणार आहोत। मॅडम, पोस्टल मताचा एक विषय आहे। पोस्टल मत आपण परंपरागत एक पाकिट असतं आणि त्या ज्या ते जे सरकारी नोकर असतात त्यांच्याकडून आपण ते घेतो
परंतु त्याच्यामध्ये असं होतं काही राजकीय पक्षांचे सिस्टीम नाहीये पोस्टलची प्रक्रिया बदललेली आहे. मग कसं करणार आहे जे मतदार असणार आहे पोस्टलचं ते आमच्याकडे वोटर फॅसिलिटेशन सेंटर आपण तयार करणार आहोत ते आमच्या कार्यालयात राहणार आहे प्लस ट्रेनिंगच्या ठिकाणी राहणार आहे आणि तिथं संबंधित मतदान केंद्रावर जसा पोलिंग एजंट असतो तसा पोलिंग एजंट आपण त्या वोटर फॅसिलिटेशन सेंटरला इथे ठेवणार आहोत आणि त्याचं जे मतदान आहे म्हणजे इथून पाठीमागे कसं होतं की तो पोस्टाने पाठवायचा तसं नाही ते समक्ष मतदान होणार आहे. ते वोटिंग ज्या दिवशी मतदान आहे त्याच्या अगोदर करावं लागेल अगोदर इथेच होणार आहे ना नक्की. मॅडम लोकसभेच्या मतदार यादीनंतर आता मतदार यादीमध्ये काही वाढ झालेली आहे का जामनगर तालुक्यात? वाढ झालेली आहे. किती? 8,456 नवीन मतदारांची आपण नोंदणी केलेली आहे. मतदान करतो मॅडम लोकसभेला आपल्या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी पाण्याची व्यवस्था नव्हती म्हणजे इलेक्शन कमिशनने काल पण सांगितलं आपण ते उपलब्ध करणार आहे यावेळेला आपण काय नवीन हे करणार आहे आणि इलेक्शन कमिशनने परत एक विषय केला इलेक्शन कमिशनने एक महत्त्वाची सूचना केलेली आहे की जी रांग लागते ज्यावेळेला रांग लागते त्यावेळेला कंटिन्यू अर्धा घंटा एक तास असेल त्यावेळेला वोटरांना तिथे उभं राहावं लागतं तर आपण बँकेचं काल त्यांनी विशेष सांगितलं बेंच उपलब्ध करून देणार त्याची व्यवस्था आपण याच्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर काही खुर्च्या उपलब्ध करून देऊ तसंच जिथे मोठ्या शाळा वगैरे आहेत तिथे बेंचेस स्थापन पूर्ण व्यवस्था करू जेणेकरून वेटिंग मध्ये आणि तसे आता आपल्याला एक वेटिंग रूम करण्याची आयोगाची सूचना आहे पण त्यासोबतच तिथे जास्त त्या केंद्रावर जास्त पोलिंग म्हणजे त्या ठिकाणी जास्त पोलिंग केंद्र आहेत अशा ठिकाणी आपण त्याची व्यवस्था. आता आपण आपल्या मतदारसंघासाठी काही आचारसंहिता संदर्भात काही तक्रारी आल्या त्याला स्पेशल काही वॉर रूम आपली केलेली का तक्रारीसाठी तक्रार किंवा काही कॉन्टॅक्ट नंबर सुरू झालेले आहे कालपासूनच कंट्रोल रूम सुरू झालेले आहे आणि जे आपल्याला सी व्हिजिल ऍप आता आपलं सुरू होईल जे नागरिकांसाठी सुद्धा आहे आणि अधिकाऱ्यांसाठी आहे त्याच्यामध्ये ऑनलाईनही नागरिक तक्रार करू शकतात किंवा त्यांना आचारसंहितेचा भंग झाला असेल आणि ही तक्रार 90 मिनिटाच्या आत निकाली काढण्यासाठी प्रशासन प्रतिबंध आहे. नागरिक थेट तहसीलदारांना फोन करून ती तक्रार करू शकतात करू शकतात की ऑनलाईन बरेच होतं थेट करू शकतात किंवा सी व्हिजिल आणि गेल्या वेळी आपल्या मतदारसंघात आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला सी व्हिजिलवर त्याच्यावर यावेळी आम्ही आव्हान करतो. मॅडम दुबारा मतदार संदर्भात काही राजकीय पक्षांनी आपल्याकडे तक्रार केली होती आणि त्याचा त्या तक्रारीचं हे पण चालू आहे आपल्याकडे केस चालू आहे त्या संदर्भात मॅडम त्यातच काय करणार डिफेक्टिव्ह आणि कसं ती जी वोटिंग दुबारा मत आहे त्याच्यामुळे एकंदरीत वोटिंग पर्सेंटेजवर परिणाम होतो याच्यामध्ये आयोगाने आपल्याला एएसटी म्हणजे अब्सेंट शिफ्टेड आणि डेड जे वोटर आहेत त्याची एक यादी करतो आपण. आता वोटर स्लिप्स आपण वाटणार आहोत आपल्या पीएलओ मार्फत वोटर स्लिप वाटत असताना जिथं जे दुबार आहेत किंवा जे अब्सेंट आहेत त्यांची एक यादी तयार होते आणि ती यादी आपण प्रत्येक पोलिंग स्टेशनला पुरवत असतो जेणेकरून दुबार मतदार किंवा जे अब्सेंट आहेत जे शिफ्टेड आहेत किंवा जे डेड झालेले आहेत त्यांची नावं कमी झालेली नाहीत अशाची एक यादी प्रत्येक पोलिंग स्टेशनवर असेल आणि तो तिथला जो प्रिसाइडिंग ऑफिसर असेल तो त्याची काळजी मॅडम तिचे अधिकार त्यांचे अधिकार प्रिसाइडिंग ऑफिसरला जातात काय होतं मॅडम तिथे गेल्यानंतर दोन पक्षाच्या तक्रारी वाढतात तो नाही म्हणतो त्यावेळी मतदानाच्या दिवशी प्रिसाइडिंग ऑफिसर त्या 100 मीटरच्या मतदान केंद्र आणि 100 मीटरच्या एरियामध्ये तो पूर्ण ऑथॉरिटी आहे त्याला डिसाईड करण्याची